नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजेच आपल्या फौजी वर्ल्ड मध्ये आणि अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप 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 स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना आता नोंद पण झालंय की आपले व्हिडिओज आणि म्हणजे किंवा आपले ब्लॉग्स हे तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्यानुसार येतात. एक कमेंट होती आणि ती कमेंट पाहून मला तर पहिलं हसायला झालं आणि खरंच छान पण कमेंट होती. तिला म्हणजे जाणून घ्यायचं होतं की लग्नातले जो काय आपण एंटर होतो म्हणजे लग्न झाल्यानंतर जे घरात वगैरे घेतात तेव्हा ह्यांनी आणि मी काय लोकांना घेतला होता हे तिला जाणून घ्यायचं होतं. तिची कमेंट होती अशी की ताई तुम्ही जेव्हा आपण गृहप्रवेश करतो त्यावेळेस कोणते उखाणे घेतलेले. ते उखाणे सांगू द्या, मी तर चांगलाच घेतला होता पण ह्यांनी खूप पंचल घेतला होता. तर मग जास्त नवे घालता आणि हा अजून एक क्लिअर करते, हा व्हिडिओ थोडासा शॉर्ट होईल कारण ऑब्व्हियसली उखाणे हे 10-15 सेकंदाचे असतात, जास्त नसतात. व्हिडिओज थोडासा शॉर्ट होईल पण तिची कमेंट होती आणि मलासुद्धा ती खरंच कमेंट आवडली होती आणि मी त्या मेमोरीजमध्ये काय म्हणतो आपण ब्रिंग बॅक मेमोरीज त्यामध्ये गेली, त्यामुळे खूप बरं पण वाटलं. आज थोडं पुन्हा एकदा थोडंसं निवांत आहे तर म्हटलं एक थोडासा तिच्यासाठी किंवा तिच्या आनंदासाठी आणि ती देते त्या प्रेमासाठी काहीच हरकत नाही घ्यायला. तर तुम्ही समजून जा, थोडंसं शॉर्ट होईल बट स्वीट होईल. आता जास्त न वेळ घालवता सुरुवात करूया आणि आपण तर सुरुवात ह्यांच्यापासून. आपली तर वेगळीच हवा, सायली सोडून बाकीच्यांनी आपल्या आपल्या घरी जावा असा ह्यांनी उखाणा घेतला होता आणि ह्या उखाण्यानंतर सगळे हसले होते आणि सगळे एकमेकांकडे बघायला पण लागले होते. असला उखाणा घेतला होता पण असू दे, शॉर्ट बर्ड स्वीट आहे. आणि हा राहिला माझा, तर मी छान घेतला होता. कोणता घेतलेला सगळे आई वडिलांचे होते एक होते एक, नंतर झाले ननंद भाऊजींची वहिनी व मामा मामींची लेख. तानाजीरावांचं नाव घेते फौजी माझे लाखात एक, असं उखाणा घेतला होता. आणि माझं उखाणं सगळ्यांना आवडला होता, ह्यांचा असाच होता. माझा उखाणा सगळ्यांना आवडला होता. आणि हां, हा छोटासाच ब्लॉग होईल, शॉर्ट होईल, स्वीट होईल पण ठीक आहे, इट्स ओके. तिच्यासाठी आपण एवढं तर नक्कीच करू शकतो, 2-3 मिनिटाचा ब्लॉग तर नक्कीच शूट करू शकतो. तर अशी पण कमेंट होती की आईंनी सुद्धा उखाणा घ्यावा. आई आता सध्या आम्ही बाहेर चाललो त्यामुळे रेडी झालेत, आई पटकन घ्या एक उखाणा. महादेवाच्या पिंडीवर गेलो होती वाकून, सीतारामचं नाव घेते आईची ही स्माईलच आमच्यासाठी खूप काही आहे. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा नेक्स्ट ब्लॉग कसा हवाय ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. शिकलेत आता सुट्टी संपत आली ना, आता शिकलेत. इट्स ओके, नेक्स्ट सुट्टी लवकरच येणार आहे कारण आपली ह्या वर्षाची सगळी सुट्टी बाकी आहे. नेक्स्ट सुट्टी गणपतीत येतील आणि तेव्हा पण छान छान ब्लॉग्स पाहायला भेटतील कारण गणपतीत तर सगळे फेस्टिवल्सच असतात. तर असंच खूप सारं प्रेम द्या आणि तुमचा आशीर्वाद खूप सारे द्या आणि आमच्या गडीवर असंच प्रेम करा. म्हणजे खरंच करताय, म्हणजे सांगायची पण गोष्ट नाही आहे, ते ऑटोमॅटिक होते आणि कमेंट्स पण खूप छान छान येत आहेत. आणि नेक्स्ट ब्लॉग कसा हवा आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता, आपले ब्लॉग्स त्यानुसार होतील. आणि अजून असेच ब्लॉग्स अपडेट पण आपले म्हणजे टायमिंग फिक्स झाले, 7 वाजता आपले ब्लॉग्स आपल्या चॅनलवर येतात. तर नक्की ब्लॉग्स पाहत जा आणि तुमचा दिवस खूप 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 आनंदात जाऊ. धन्यवाद. धन्यवाद.